गोदावरी इलेक्ट्रो होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल सोरेगाव यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री क्षेत्र इंजगिरी मठ शाखा सद्गुरु गुरुराज मंदिर या ठिकाणी गोदावरी इलेक्ट्रो होमिओपॅथी मेडिकल कॉलेज यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आलाय. या कार्यक्रमाचं उद्घाटन सौ अस्मिताताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी पुष्पाताई पाटील, मठाधिपती डॉक्टर संतोष राठोड, डॉक्टर नागुराव बोरगावकर यांनी अस्मिता विजनशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या ठिकाणी इलेक्ट्रो होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीने या ठिकाणी आरोग्य शिबिर हे घेण्यात आलेलं आहे. इंजिगिरी मठाचा या आरोग्य शिबिराच्या पाठीमागचा उद्देश अशा स्वरूपाचा आहे की निसर्गदत्त असणाऱ्या ज्या काही औषध उपचार पद्धती आहेत या औषध उपचार पद्धतीतून रोगप्रतिकार शक्ती ही वाढावी आणि रोगप्रतिकार शक्तीमधून सर्व आजार हे व्यक्तींचे दुरुस्त व्हावेत ज्याकरिता ज्या उपचार पद्धती सद्यस्थितीला विश्वामध्ये वास्तवात आहेत त्या सर्व उपचार पद्धतीने या सर्व उपचार पद्धतीचा वापर या ठिकाणी होऊन सर्व रुग्ण बरे व्हावेत. मातोश्रींच्या इच्छेनुसारच गोदावरी इलेक्ट्रो होमिओपॅथीच्या माध्यमातून या ठिकाणी इलेक्ट्रो होमिओपॅथीच्या द्वारे जो औषध उपचार दिला जातो ज्याद्वारे 100% रुग्णांना उपचार होतो आणि आजाराच्या बाबतींमध्ये 100% यशस्वीता येते या स्वरूपाच्या गोष्टीसुद्धा मुख्यत्वे करून या शिबिराच्या माध्यमातून या घेण्यात केलेल्या आहेत. याचा उद्देश एवढाच आहे की सर्वसामान्य जनतेला आपल्या आरोग्यापासून मुक्ती मिळावी या उद्देशाने मी घेत आहे. तसे तर डॉक्टर दवाखाने भरपूर आहेत, परंतु सामान्य आणि जे काही दलित एकदम खालच्या दराचे लोक आहेत ज्यांच्याकडून काही आपली आरोग्यासाठी व्यवस्था नाही अशांसाठी आणि सर्व जनतेसाठी तेवढ्यासाठीच म्हणून नाही आम जनतेसाठी सगळ्यांसाठी ह्या आयुर्वेदाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जनतेचं आरोग्य सुरळीत चालावं या उद्देशाने मी या ठिकाणी या आरोग्य शिबिर घेतलेलं आहे. आपल्या कॉलेजच्या माध्यमातून जेवढं काही गोरगरिबासाठी पुरवता येतील आरोग्य बाबतीत म्हणा या कुठल्याही ॲक्सिडेंटल बाबतीत म्हणा या बाबतीत आम्ही सर्व काही गोदावरी इलेक्ट्रोपॅथी मेडिकलच्या माध्यमातून आरोग्य सेवा देत आहोत. या ठिकाणी हब अप सुधाकर महाराज जंगळे, शिवाजी वनकडे, डॉक्टर राजन धांडोरे, श्री प्रभाकर जामगुंडी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला आहे.